नमस्कार ठळक वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर जवार मोखाडामध्ये रोजगार नसल्याने पालक बरोबर शालेय मुलांचेही स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते जवार मोखाडा तालुक्यातील बहुतांश कुटुंब रोजगाराच्या शोधात जवळपासच्या जिल्ह्यात आपल्या मुलाबाळांसह स्थलांतरित होतात शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाल्या तरीही पोरासोरानी गजबजलेली कातकरी वस्ती पूर्ण रिकामी झाली होती जिल्हा परिषद शाळा कोचाळे आणि किनिस्ते केंद्रातील बरीचशी मुले आपल्या पालकांच्या सोबत ठाणे रायगड जिल्ह्यातील वीटभट्ट्यावर स्थलांतरित झाली होती सर्वेक्षणाच्या वेळी काही पालकांचे स्थलांतरित ठिकाणचे पत्ते मिळाले तर काही विटभट्टी मालकांचे फोन नंबर आता काम होते विद्यार्थ्यांचा शोध घेऊन जवळच्या शाळेत दाखले करण्याचे माननीय गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले साहेबांची पूर्व परवानगी घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय साहेब आणि कोचाळे शाळेचे मुख्याध्यापक बालरक्षक दिनकर यांनी आज दिवसभरात जवळजवळ अडीचशे किलोमीटर मोटरसायकलवर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील व ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील बारा ते पंधरा फीट भट्ट्यावर फिरून केंद्रातील नाही तर मोखाडा तालुक्यातील अनेक शाळांचे एकूण स्थलांतरित विद्यार्थी नजीकच्या शाळेत शिक्षण हमी कार्ड देऊन दाखल केले स्थानिक शाळांच्या शिक्षक मुख्याध्यापकांनीही सहकार्य केले स्वतः शाळाबाह्य स्थलांतरित विद्यार्थी ते गुरुजींच्या कृपेने केंद्रप्रमुख पदापर्यंत पोहोचलेले केंद्रप्रमुख नागू विरकर साहेब आणि बालरक्षक दिनकर फसाळी यांनी स्थलांतरित शाळाबाह्य विद्यार्थी आणि त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच सत्कारणी लागेल हीच आशा